जळगाव दामोद तालुक्यातील वन विभाग मागील एक वर्षापासून अनेक कारणाने वादग्रस्त ठरत आहे। सदर विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या कामात लक्ष न देता अवैध मार्गाने कसा पैसा येईल यामध्येच नेहमी मग्न असतात। शासनाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांना 1,00,000 ते 50,000 रुपये एवढा पगार असताना हे सर्व क्षणिक पैशाच्या मागे धावताना असे चित्र वारंवार दिसून येत आहे। क्षणिक पैसा कमावण्याच्या नादात काही अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनाच्या कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागले आहे। तरी सुद्धा जळगाव वन विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणाने आपलं काम करीत नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे। याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे काल दिनांक 9 मार्च रोजी भिंगारा परिसरातील वनरक्षक कैलास सलामी यांनी माणुसकीची हद्द पार करून त्यांनी गोमाल येथील एका आदिवासी नागरिकाच्या घरातून बॅटरी इन्व्हर्टर चोरी करून पसार झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सदर विभागात लाजिरवाणी आहे। गोमाल येथील फिर्यादी सुंदर सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आरोपी वनरक्षक कैलास सलामे व त्यांचे सहकारी वास्कले यांच्या विरुद्ध कलम 454, 380, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा शोध पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे व त्यांचे सहकारी गजानन तायडे हे करीत आहेत। फॉरेस्ट डिपार्टमेंट के सलामे कैलास नामदेव सलामे ये हमारे गांव आज दोपहर आए थे और मेरे काकू के घर से इन्वर्टर बैटरी निकाल के गाड़ी पर लेके आ गए। उनको बोला तो वो बोले कि हमारे को जो तुमको करना है वो करो, ऐसे करके बोल के वो गाड़ी पर लेके आ गए। हमारा गांव गोमाल है और हम अभी जलगांव पुलिस स्टेशन में रिपोर्ट देने के लिए आए थे। आज दुपारी गोमाल इथे गेलो असता फॉरेस्ट ऑफिसचे वनरक्षक कैलास हे मला गोमालच्या गावाच्या बाहेर त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता, एक गाडीवरती एक पेटी सिल्वर कलरची पांढऱ्या कलरची पेटी घेऊन जाताना दिसले। गावामध्ये गेलो असता गावकऱ्यांनी सांगितलं की यांनी आमच्या गावामधनं एका घरातनं घराला कडी लावलेली असताना घरातनं जे त्या गव्हर्नमेंटच्या स्कीममधनं त्यांना सोलर वर चालणारे इन्व्हर्टर मिळालेले आहेत त्याची बॅटरी त्यांनी त्या कनेक्शनची बॅटरी काढून ते घेऊन गेले। मग मी पुन्हा रिटर्नमध्ये भिंगारा इथं आलो असता त्यांना त्या सदर याच्याबद्दल विचारलं असता ते म्हणत मी आणली तुम्ही काय करता करून घ्या, माझं कोणी काही बिघडू शकत नाही आणि जा देत नाही असं करून त्यांनी उद्धट भाषेत त्या ठिकाणी माझ्यासोबत वार्तालाप केला। त्यामुळे वनरक्षक खात्याचा मनमानी आणि तिथला हा भोंगळ कारभार मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहून आलो आणि प्रत्येक वेळेस या लोकांना पैशाची मागणी करणे, त्यांना दमदाटी करणे, यांना पार्ट्याची मागणी करणे, यांनी यांना मारझोड करणे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी हे वन खात्याचे अधिकारी करत असतात आणि यांचा भयंकर त्रास या परिसरामध्ये आहे। त्यांच्याविरुद्ध आम्ही वरिष्ठ लेवलला निश्चितच तक्रारी करू आणि त्यांच्या या प्रकाराला आळा घालण्याचा तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करू आणि आम्ही या जनतेसोबत कायम आहे। एमसी न्यूज करता मोहम्मद फारूक, जळगाव।